आई कोसमाई सपना ताली संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीची आहे 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 अहो किती संकट येऊ द्या किती संकट येऊ द्या पण केसाला देखील धक्का लागत नाही कारण आईची कृपा तशी आहे प्रभाकर दादा नव्हती म्हणून काय आईची कृपा दादावर आणि दादाची कृपा आमच्या सारख्या कलाकारावर संकटात अजिबात घाबरायचं नाही कारण का अरे संकटात घाबरायचं नाही ना उभी माझ्या पाठीशी आहे संकटात घाबरायचं नाही ना उभी माझ्या पाठीशी आहे संकटात घाबरायचं नाही ना उभी माझ्या पाठीशी आहे संकटात घाबरायचं नाही ना उभी माझ्या पाठीशी आहे
माझ्या बांधवांकडून देखील भेट आली. कारण का काय म्हणते आई कोसमाई आई काय म्हणते कर्माजी भक्ती यांच्याकडून देखील खास ह्या गीतासाठी भेट आली. धन्यवाद. आणि अजय गायकवाड ह्या स्टेजवरती येणं थांबा. अजय गायकवाड ह्या स्टेजवरती येणं याला एकच कारण आहे, ते म्हणजे आमचे दिलीप दादा आणि प्रभाकर दादा. बऱ्याच जणांनी काही काही सांगितलं पण म्हटलं असू द्या, ते तुमच्यासाठी असेल. पण अजय गायकवाड जरी कर्जतचं असेल तरी खालडी गावाचं नक्की आहे, कारण की प्रत्येक कार्यक्रमाला खालडीचे अजय गायकवाड असते. आणि हक्कात आलो म्हणून का कोण किस्सा रुठा आहे कोण प्रभाकर दादा शेर आवडला तर नक्कीच सांगा. कोण किस्सा रुठा आहे कोण कहता है वो झूठा है. अरे उसके दिल पे लगी उसकी दिल लगी तो देखो कमलेशिया. अरे प्रभाकर पाटील कलाकार से दिल लगा कर बैठा है, दिल लगा कर बैठा है, दिल लगा कर बैठा है. माझ्या आईची निंदा केली ना त्याचा फार धंदा बसला. त्यांच्या खिशात राहिला ना चंदा खाना पिण्याचा केला युवा.
मागतात ते ठाय ठाय, भिका मागतात ते ठाय ठाय, पण उभी तुझ्या पाठीशी हाय. वर्षापासून ज्यांनी आपली ओळख टिकून ठेवली अशा एकनाथ दादा माळी, ते काय म्हणतात गीताच्या शेवटी, ऐका. माझा भाऊ कमलेश गायकवाड काय लिहितो, खालडी गावाची लेवण जोडी आहे प्रभाकर दादा आणि दिलीप दादा. या खालडी गावाची लेवण जोडी आहे प्रभाकर दादा आणि दिलीप दादा, म्हणून काय म्हणायचं आहे. लैला मजनू के बीच में प्यार है, लैला मजनू के बीच में प्यार है, एक तलवार तो एक वार है. लैला मजनू के बीच में प्यार है, एक तलवार तो एक वार है, सारे दुनिया में ऐसी दोस्ती नहीं, ऐसा प्रभाकर और दिलीप जिगरी यार है, ऐसा प्रभाकर और दिलीप जिगरी यार है. शिराव हात तो ठेवलाय कसमाई आई.